भारतीय असंतोषाचे जनक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज स्मृतिशताब्दी. त्यानिमित्त लोकमान्यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध. लोकमान्य टिळक हे नाव उच्चारलं की प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दुमदुमते. या घोषणेनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात एखाद्या मंत्रासारखं काम केलं. पारतंत्र्यात असलेल्या विशाल जनसमुदायाच्या मनात एक राष्ट्र ही समूह भावना जागी केली. देशाचा स्वाभिमान आणि अस्मिता जिवंत केली. सगळा देश एका सूत्रात बांधला आणि म्हणूनच आज टिळकांच्या 100व्या स्मृतिदिनी देखील आपल्याला या युगपुरुषाच्या स्मरणातून प्रेरणा मिळते. जनतेला जागृत करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज आहे हे ओळखून टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांच्या राजकारणाची चतुःसूत्री होती. अर्ज विनंत्या करून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागेल असा जहाल विचार टिळकांनी जनमानसात रुजवला. या मुद्द्यावरून त्यांचे नेमस्थ नेत्यांशी वादही झाले, पण स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक वळणाकडे नेण्यासाठी हा जहालवाद त्यावेळी आवश्यक होता. काँग्रेसमध्ये जहालवादी मतप्रवाह आणणाऱ्या लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल, बाल, पाल अशा नावानं देशभर ओळखलं जाऊ लागलं. याच काळात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय नेते झाले. अनेक क्रांतिकारकांसाठीही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी टिळकांनी जनजागृतीसाठी पत्रकारितेचं माध्यम निवडलं होतं. आगरकरांसोबत त्यांनी 1881 साली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. केसरीतून टिळकांनी एकाहून एक सरस असे अग्रलेख लिहिले. टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता. आजही त्यांचे अग्रलेख तितकेच लोकप्रिय आहेत. सामान्यांच्या देशभक्तीला आणि असंतोषाला वाचा फोडणारं केसरी हे त्याकाळी जणू एक शस्त्रच बनलं होतं. लोकमान्यांना भारतीय धर्माविषयी आस्था होती. धर्माचं समाजातलं स्थानही त्यांना नीट माहीत होतं. त्याचाच आधार घेत मरगळलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी टिळकांनी शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले. टिळक एक अभ्यासू तत्वज्ञ आणि संशोधक होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा मौलिक ग्रंथ लिहिला. ती गीतेची समीक्षा होती. ओरायन या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी वेदांचा निश्चित काळ कोणता याची गणिती पद्धतीनं मांडणी केली. तर आर्क्टिक होम इन द वेदाज या ग्रंथातून त्यांनी आर्यांचं मूळ स्थान कुठलं याचं तर्कशास्त्र मांडलं. लोकमान्यांना लोकसंग्रहाची कला अवगत होती. सर्वांचं, सर्वांसाठी आणि सर्वांच्या प्रयत्नातून मिळालेलं स्वराज्य त्यांना हवं होतं. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत असलेल्या टिळकांचं मुंबईतल्या सरदार गृहात 1 ऑगस्ट 1920 रोजी अल्प आजारानं निधन झालं. टिळकांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली आणि संपूर्ण देश दुःखात बुडाला. स्वातंत्र्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि राष्ट्रवादाला मुख्य प्रवाहात आणणारे नरकेसरी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन.